गुणीजन वर्ग सर्व ग्रामस्थ सर्व नातेवाईक समस्त शेंडे परिवार अपना सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो। निसर्गाने माणसाला खूप अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याचा वापर केल्यानंतर माणूस मोठा होतो, जसं की हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, भावना प्रदान करण्यासाठी मन दिलेलं आहे, आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर दिलेलं आहे। निसर्गता माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं, अंतकरण चांगलं असतं, पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो। सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा चांगलाच असतो, आई वडील त्याला चांगले संस्कार देतात, पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो, गल्लीतल्या मित्रांमध्ये राहतो, जसे मित्र असतात तसा तो घडत जातो। जगद्गुरु तुकोबारा आपल्याला या गोष्टीचं भान करून देतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा। नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल, पण पतन नको आपल्याला। विठ्ठल मानवी जीवनामधील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं, मोठं होत जाणं। माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान, त्याचे विचार, त्याचे संस्कार आपोआप मोठे होत जातात। आता घर चांगलं असून जमत नाही, काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्म येतात पण त्या घराला कलंक लावून जातात। काही भाग्यवान असे असतात अत्यंत सामान्य कुळामध्ये जन्म येतात पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात। काही वेळेस असं पाहायला मिळत संत कुळामध्ये जन्माला येतो पण त्या घराण्याची उंची त्याला कायम ठेवता येत नाही। काही वेळेस असं पाहायला मिळत चांगल्या शरीरामधून जन्माला येतो पण दारूच्या आरी जाऊन, व्यसनांच्या आरी जाऊन जर शरीराला जर याला चांगलं ठेवता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचार शक्ती देऊ शकते। त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचा आपल्याला दान दिलेलं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही। विठ्ठल त्यामुळे मानवी जीवनामधील सर्वात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा जीवन आपल्याला समजलं पाहिजे। जीवनच आपल्याला समजत नाही। जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे। आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो भलेही तो कपटाने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, पण गोड बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं। ज्यांच्या संगतीत राहिलो, ज्यांच्या सहवासात राहिलो, त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं, कदाचित हे म्हातारपणात लक्षात येऊ शकतं। जर भाग्य चांगलं असेल तर, नाहीतर म्हातारपणही असंच निघून जातं। त्यामुळे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे। काही माणसं बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात। हल्ली बाजारू साधू एवढे झालेत की प्रत्येक जण आज परमार्थावर बोलतोय, परब्रह्मावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय। काय काय तर साधू असे आहेत बोलत असताना मोक्षावर बोलतात, परब्रह्मावर बोलतात, पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात। काही साधू असे आहेत, काही माणसं असे आहेत अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात पण संतांपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ असतं। काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता हे कसे वागतात ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला सुखी व्हायचंय। त्यामुळे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आपण सावध झालं पाहिजे।